आपले सर्वांचे ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण समवृत्त शंकू व्हॉल्यूम ऑफ राईट सर्क्युलर कोनवर आधारित एक मनोरंजक उदाहरण पाहिले आहे. आज ह्या व्हिडिओमध्ये आपण समवृत्त शंकूचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ राईट सर्क्युलर कोन ह्यावर आधारित काही मनोरंजक उदाहरणे पाहूया. थॉमस, तू एवढा मोठा शंकुआकार खड्डा का खोदलायस? मी ह्या पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी खड्डा खोदला आहे. अरे वा, परंतु ह्यामध्ये किती पाणी भरत असेल? याचे उत्तर आपल्याला गणिताचा उपयोग करून मिळू शकते. ही गणिताची वेळ आहे. बघ मानस, हा खड्डा शंकुआकार आहे. ह्यामध्ये जेवढे पाणी भरेल ते त्याच्या क्षमतेच्या समान असेल आणि त्याची क्षमता खड्ड्याच्या आतील घनफळा एवढी असेल. म्हणूनच आपल्याला फक्त खड्ड्याचे आतील घनफळ माहीत करायला हवे. मी पटकन ह्याचे उत्तर शोधतो. शंकुआकार खड्ड्याचा वरचा व्यास 12 सेंटीमीटर आहे, म्हणजेच याची त्रिज्या 12 ला 2 ने भागून 6 सेंटीमीटर मिळेल. खड्ड्याची खोली 20 सेंटीमीटर आहे, जी ह्या शंकवाकार खड्ड्याच्या उंचीच्या बरोबर आहे. आणि जसे की तुम्हाला माहीत आहे, ह्या खड्ड्याची उंची याच्या तळावर एक लंब आहे, म्हणून आपण असे म्हणू शकतो की हा खड्डा एक समवृत्त शंकू आहे. आता फक्त आपल्याला या समवृत्त शंकूच्या घनफळाच्या सूत्रामध्ये आर आणि एच च्या जागी अनुक्रमे खड्ड्याची वरची बाजूची त्रिज्या 6 सेंटीमीटर आणि त्याची उंची अथवा खोली 20 सेंटीमीटर लिहून सोडवावे लागेल. बघ मानस, खड्ड्याचे आतील घनफळ 754.28 घन सेंटीमीटर आहे आणि आपल्याला हे माहीत आहे की 1 घन सेंटीमीटर हे 1 मिलीमीटर बरोबर आहे. म्हणूनच आपण म्हणू शकतो की ह्या खड्ड्याची क्षमता कपॅसिटी 754.28 मिलीलिटर आहे. हे तर खूप पाणी आहे. थॉमस, चल पटकन आपण आपल्या जगात परत जाऊया. आत्तापर्यंत खूप सारे पक्षी तुझ्या खड्ड्यातील पाणी पिण्यासाठी जमा झाले असतील. दोघे मित्र खूप रंगीबेरंगी पक्ष्यांना थॉमसच्या खड्ड्यातून पाणी पिताना बघून खूप खुश झाले. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण समवृत्त शंकूचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ राईट सर्क्युलर कोन ह्यावर आधारित एक मनोरंजक उदाहरण पाहिले. तर आशा आहे की आता तुम्हाला समवृत्त शंकूचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ राईट सर्क्युलर कोन व्यवस्थित समजले असेल.